जाओ देत का असं काजू आंब इथं आणि आम्ही मग ही बी डायरेक्ट चुलीत टाकतो हरात आणि मग ती भाजायची मग तिला फोडायची लय मस्त लागतो खायला नेसा शेंगदाण्यासारखा दिवस मावा चाललेलं बिराडाव मीडिया तर मग आपल्या काजूच कालवण करायला आपल्याला रात्रच होईल तर पाणी बिनी मीडिया पाजून चालवले जाता बिराडाव नमस्कार. तर आत्याला सगळी काम उरकून घेतली लवकर मेंढर वाढाय घातल्या घातल्या आणि आता बराच अंधार पडलाय फार काळोखच पडलाय. तर आता आत्याने भाकरी भात बनवून ठेवलाय लवकरच येरवाळी आणि मग आता हे कालवण आपल्या काजूच बनवायचं मुळे दुसरे कालवा बिलवण आत्याला आल्या आल्या सांगितलं नका करू म्हणून तर आता घेतलंय बनवायला. तर आता हे मोठा मोठा काजू काय काय पिकलेले आहेत पोरांना खायचं ना तुम्हाला आता हे पोरांना आहे ना आंबा मी कापून देणार आहे आता ते खाताने त्याचा रस्त गळतो त्याच्यामुळे त्यांना काय नीट खाता येणार नाही बरं बरं उचला पडत का नाही घे एक एक चला परत घ्या अजून आयला द्या आयला की नाही बा दादा माग सर आय की नाही मस्त लागतोय ना सगळे काजू आंबा लागतो आई जरा हाताला पण तेल लावायचं पण काय झालं मी काय तेल लावलं नाही कारण ना हात घासारतो मग कापताने आणि हे शेती अलकाट असत त्याच्यामुळे जरा हाताला खास भिजायची भीती असते त्यामुळे थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि मगच चिरायचं ते. तर आता हात्याला पण जरा मदत करायला घेतलं म्हणलं मग या पटापटा सगळ्यांनी चौकून केल्या होत तर हे ना असं एक काटू घेऊन मग अलगत बी निघते आयचे पण हाताला तेल देईल लावायला ओतायचे नाही कापताना जास्त एवढे चिरताना नाही काय काढताना नाही काय आता पाणी गरम करायला ठेवले तर ते टाकून घेणार आहे पाण्याला चांगला कडा आला होता आता ते खाली उतरून त्यातलं ते सालपाट काढून घेणार टरपाला ते तर आता त्यातलं पाणी साईडला काढून घ्यायचं म्हणजे मग आपल्याला सोलाय बरं जाईल गरम गरम पाणी.
तर आता अशी सालपाटा काढून घ्यायची. आता सगळ्याच टरपाला काढून घेतली. तर आता कांदा जरा चिरून घेतीया. आता कांदा चिरून घेतला आणि टमाटा पण. तर आता तवा ठेवून थोडस तेलाचा टिपका टाकून आपलं जे वाटायला जे साहित्य आपण काढलं ते भाजून घेणार आहे. अरे कांदा आहे आता. तर आता हे लसूण त्याच्यातच बाकी कांद्यात आणि आपलं टमाटर पण पुन्हा ते आलं पण त्याच्यातच टाकलं. आता ह्या जे आहेत ना चार जिन्स आहेत आपलं आलं लसूण टमाटर कांदा. बर तर बरं पोर पण याच झोपायला लागलं कारण उशीर झालेल्या नंतर ये दिंगाणा घालते आणि यंदाजे लवकरच झोपते. तर हराव चांगला खोबरा भाजून घेतला. आता तर आता हे आपलं तव्यात जे वासान जे भाजून घेतले ते पण चांगले भाजले. तर त्याला आता काढून घेते साईडला. मस्त भाजलाय गरम गरम असल्यामुळे लगेच बारीक होतो. मोठा पाटा असल्यामुळे पटकेरी उरकते वाटायचं. तर आता चांगलं भांड गरम झालंय आपलं तेल टाकून घेते. काय झालंय अजून कसा बसलेला काय अजून नीट झाला नाही लय दिवस झाला आता. तर आता आपलं तेल चांगलं गरम झालंय त्यात जिरी आणि मोहरी टाकून घेते. ते चांगले टाकले का नंतर आपले हळद टाकायचे गरता मसाला टाकायचा आणि मीठ टाकायचं आणि आपण जे वाटून घेतलेलं ते टाकायचं आणि कांदा कांदा लसूण आलं आणि टमाटर. तर आता आपण ते खोबरा वाटलेला साईडलाच होता ना ते टाकते. आता तर आता हे दाणा पावडर आहे मस्त पहिलं टाकलेलं जे साहित्य आहे ते चांगलं तळून घेतलं जरा
आता ती दाणा पावडर टाकते. आणि आपला गरम मसाला आहे. आता सगळं मसाला आपला परतून घेतला आणि आपला आता काजू टाकून घेते. आता काजू टाकल्याच्या नंतर चांगलं हलवायचं आणि जरा झाकण ठेवायचं आणि जे आपण जे वाटून घेतलेलं पाणी आहे ना ते वर वाटायचं. वाटण्याचा पाटा धुतलेला तर असं लगेच हलवायचं त्याला, नाही तर खाली जाळ लागल्याच्या नंतर लागायची भीती असते. तर वर पाणी ठेवलेलं थोडस गरम झालंय ते ओतून घेते आता त्यात. खर तर गरमच पाणी वाटायचं. तर मस्त झाली काजूची आपल्या भाजी शिजतीय. तर आपल्याला पाहिजे तेवढा रसा बनवायचा. तर आता थोडस वर गरम पाणी ठेवलं ते टाकून घेते मी त्यात. थोडीशी कोथमीर टाकायची. आता खर तर कोथमिरीनेच आपल्या कोणत्या बी कालवणाचा रंग असतो. आणि 2 मिनिटं आता परत झाकण ठेवून घ्यायचं ते पाणी तसंच वर ठेवायचं त्याच्यावर. तर आपला आता कालवण तयारच झालंय. अगदी मस्त रटारटा शिजलं. तर त्याला शिजाय काय लय वेळ जात नाही कारण ते लेणी बार पण नसत आणि कवळं पण नसत, असं मध्यमच असतात काजू. तर आता खाली उतरून घेणार आहे आणि जरा थोडीशी वरण कोथमीर टाकणार आहे. आता अगदी बाणाने मस्त बाकी काजूच कालवण केलंय. अगदी मोकळ्या आकाशाखाली बनवलेलं खायला पण मस्त बाकीच असत. बसायची जेवायला पुरती. दादू झोपला, बाकीची 2-3 पूर आहेत जागी. अगदी एकच नंबर अस काजूचं कालवण झालंय. कसं काय काजू कालवण चांगलं झालंय. चांगलं झालंय पण 12 महिन्यात म्हणजे वर्षात एकदाच भेटत खायला. बाकीची भाजी पारा कवा भेटतो पण हे नाही भेटत.